कहते हैं सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। किसान पुत्र अन्न त्याग आंदोलन आरवीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। आरवी येथे लक्ष्मीडी किसान पुत्र आंदोलनाची सुरुवात स्मृतीशी साहेबराव करपे आणि त्यांचे कुटुंबीय यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली। शिवाजी चौक येथे संपन्न झालेल्या सदर आंदोलनाला आरवी येथील अनेक मान्यवरांनी भेट देऊन शेतकऱ्याविषयी सद्भावना व्यक्त केल्या। प्राध्यापक संजय वानखडे यांच्यासह आरवी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष वीरेंद्र कडू, अनिलजी गोहाळ, सुरेंद्रजी जाणे, सचिव प्रशांत डवडे तथा राजेश सोळंकी, संतोष डंभारे, प्रशांत नेपटे, धनराज मांगे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक प्रफुल्ल क्षीरसागर, शुभम राजे, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता जाणे, शुभांगी डंभारे, सीमा साळुंके, मृदुल जाणे, सखी मंचाचा अलका कहारे, शुभांगी गाठे, काटमोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन गावंडे, राम निस्ताने, विशाल चौधरी उपस्थित होते। बाळा जगताप आणि आरवी विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार अमरबाबू काडे, पत्रकार दशरथ जाधव, परवेश साबीर तसेच आरवीतील जनमान्य नागरिक एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनाला उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। या मान्यवरांसह अनेक शेतकरी बांधवांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्ते व आयोजक यांच्या प्रती सद्भावना व्यक्त केल्या। सूत्रसंचालन वीरेंद्र कडू यांनी केले। प्रतिनिधी नितीन मनवर, आरवी, वर्धा। समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें डीवन न्यूज यवतमाल, मुख्य संपादक नसीब खान, मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।